हाय गाइज, वेलकम बैक टू माय यूट्यूब चैनल। मैं तुमचा लाडका होस्ट अर्जुन निंबाळकर आणि अर्जुन वर्क ब्लॉग्स यूट्यूब चैनल मध्ये तुमचं सहर्ष स्वागत है। तो गाइज, तुम्ही बघितलं असाल की थंबनेल वरती तुम्ही जसं बघितलं असाल की आपण जात आहोत लोणावळ्याला कारले इथे एकवीरच्या डोंगरावरती। तर इन्फॉर्मेशन तुम्हाला सांगतच राहील आणि इन डिटेल तुम्ही व्हिडिओ पूर्ण बघा म्हणजे तुम्हाला कळेल की कसं जायचं वगैरे। इन डिटेल मी डिस्क्रिप्शनमध्ये देईलच, तर तुम्ही नीट बघा आणि व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि आमच्यासोबत रहा। तर ठीक आहे, चला आपण व्हिडिओ स्टार्ट तर केलेला आहे, बघू मजा येणार आहे। तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि व्हिडिओला जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवा। ठीक आहे, चलो सेव सर। तर गाईज, आपण निघालेलो आहोत आणि आपण ऐरोली मार्गे लोणावळा साईडला आपण जात आहोत। तर हे आहे ऐरोलीचं हिरवेगार डोंगर। ऑलवेज तुम्ही जाताना लोणावळ्याला जाताना फ्लावर ब्रिज यूज करा, जेणेकरून तुम्हाला ट्रॅफिकमध्ये तुमचा वेळ नाही जाणार आणि तुम्हाला बोरिंग नाही होणार। हे बघा, सुंदर असं डेकोरेशन आहे, ते लवकरच कन्स्ट्रक्शन चालू काय होईल। तर ट्रॅफिक तर भरपूर असते, त्याच्यामुळे तुम्ही सकाळी जेवढा लवकरात लवकर निघाल तेवढं बेनिफिशियल असेल। रस्ता माहिती नसेल तर तुम्ही गुगल मॅप यूज करा आणि कन्फर्म यूज करा, कारण आता कंस्ट्रक्शनचं काम एवढं चालू झालं आहे की तुम्हाला कळणार नाही कुठला रस्ता कुठे जातो। आम्ही सुद्धा तेच फॉलो केलं आणि प्रॉपर रस्त्यावर त्यात तर आपण पोचलो सीबीडी बेलापूरला। आणि इथून आपण आता काहीच वयामध्ये बघा लोणावळा पनवेल रोड, आपण नॅशनल हायवे 48 हा फॉलो करा तुम्हाला शेवटपर्यंत, कारण हाच नॅशनल हायवे 48 आपल्याला घेऊन जातो कारला डोंगरला। खंडाळा घाटातून हाच रोड यूजफुल असतो। हा मुंबई पनवेल हायवे आहे आणि हे असे मोठे मोठे ट्रक्स तिथे मध्ये अडकतात आणि त्याच्यामुळे ट्रॅफिक जाम होतं। तर गाईज, आपण पोचलो आहोत खंडाळा घाटामध्ये। तर बघा कशी मस्त सुंदर अशी लाईटिंग केलेली आहे आणि या सुंदर लाईटीसोबत डीजेवाला म्युझिक बॉस कडक। आता कॉपीराइट क्लेम हा यूट्यूबचा रूल आहे, त्याच्यामुळे तुम्हाला सॉन्ग नाही ऐकवू शकत, बट या मोमेंटला एक ऑसम मजा आलेली, एकदम जबरदस्त। आजकालच्या स्मार्ट कारमध्ये टी व्ही ऑलरेडी असतं, त्याच्यामुळे आम्ही तीसुद्धा एन्जॉय केलेली। जेवढं तुम्ही सकाळी लवकरात लवकर निघाल तेवढं तुम्हाला ट्रॅफिक कमी मिळेल। आम्ही पावसातच जात होतो तर मजा आली। हा खंडाळा घाट झाला स्टार्ट। तर इथून तुम्ही स्किप न करता इन डिटेल बघा, तो एक नंबर वातावरण आहे, एक नंबर देखावा आहे पूर्णपणे। निसर्गाची एक वेगळी झलक, एक वेगळं रूप तुम्हाला पाहायला मिळेल। हे जी कार प्रोडक्शन जी कंपनी आहे त्या लोकांनी स्वतःचं मार्केटिंग यूज करण्यासाठी वेगळाच एक स्ट्रॅटेजी यूज केली आहे। आता वातावरण पण थोडा पावसाळा झालं, थोडा ढगाळ झालं, तरी ह्या खंडाळा घाटाचं सौंदर्य तुम्ही पाहाल तर अद्भुत शब्द सूचनेचं। फिरून फिरून त्याच त्याच वळणावरती आम्ही येत होतो। आता पण तुम्ही बघू शकता की ह्या घाटात रस्ते किती वळणदार आहेत। बॅक शॉट अप्रतिम, सुंदर असं
निसर्गाचं एक रूप आपल्याला इथं पाहायला मिळतं आहे. जणू काही डोंगरांनी आपल्या अंगाची हिरवी शालच नेसली आहे, असं हिरवगार निसर्ग सौंदर्य आपल्याला पाहायला मिळतं आहे. तर गाइस खूप वेळानंतर आपण आता थोडा थांबलो आहोत, इथे आपण थोडं खाऊया आणि मग पुढे प्रवासाला आपण सुरुवात करूया. गाइस आता आपण थोडं ब्रेक घ्यायलासाठी थांबलो, खायसाठी थांबलो. खूप ज्यादा कंटिन्यू ड्राईव्ह करत होतो आपण आणि इथे हवा एवढी प्रचंड आहे की सगळे केस असं विस्कळून गेले. तुम्हाला ह्याचा एक मागचा लुक आता जस्ट दाखवतो मी. तर सी हे मागे पूर्णपणे माझे डोंगर आहे. वेट गाईस, हा एक खंडाळाचा रोड आणि हा घाट, हा रस्ता जेवढा सुंदर दिसतो तेवढाच भयानकसुद्धा आहे. खंडाळाच्या घाटामध्ये महाराष्ट्रात जास्तीत जास्त अपघात ॲक्सिडंट होण्याचे केसेस या घाटामधले आहे. जाताना काळजी घ्या आणि आता आपण काहीच वेळात पोचवतो लोणावळ्याला. आणि जसं तुम्ही लोणावळा या परिसराच्या जवळ पोचता तसे हे चिक्की आणि अन्य खाद्यपदार्थांचे दुकानं तुम्हाला लगेच मिळते, जेणेकरून तुम्हाला लगेच कळेल की आपण आलेलो आहोत. तर गाईज आपण फायनली पोचलो आहे एकविरा देवस्थानाकडे. आता इथून फक्त काहीच मीटर अंतरावरती आपल्याला देवीचं मंदिर मिळणार आहे. आता हे इथून चालू होतं वहेरे गाव आणि वहेरे गावामध्ये एकविरा आईचं देवस्थान वसलेलं आहे, एकविरा आई वसलेली आहे. तर चला लवकर लवकर जाऊया आपण. मीसुद्धा फर्स्ट टाईम आलो त्यामुळे मलासुद्धा काही एवढी आयडिया नाही आहे. तसं तुम्ही त्या एकच रस्ता आहे मंदिरा टेम्पलकडे जाण्यासाठी, मंदिराकडे जाण्यासाठी. आणि एवढी प्रचंड भाविकांनी इथे गर्दी केलेली आहे की जिथे आपण 10 ते 15 मिनटात आपण चालत जाऊ शकतो, तिथे 1/2 ते 1.5 तास सहज लागतो आहे. कारण भाविकच एवढे आलेले होते दर्शनासाठी की त्यांच्या स्वतःच्या गाड्या आणि तिथे येणारे जनरल ट्रान्सपोर्ट यांनी प्रचंड गर्दी केलेली. हळूहळू करत आपण देवीपर्यंत पोचलो. हे आहे सगळे लोक दर्शन घेऊन आनंदाने परतताना आपल्याला दिसत आहेत सगळे आनंद जल्लोष. आणि हे समोर आहे तुमच्या एकविरा आई देवीचं पायथा मंदिर. सुरुवात इथून होते. मी ह्या बैलजोडी पुणे शहरामध्ये आज सकाळी झालेल्या बैलगाडा जोडीमधली सगळ्यात मानाची पहिली जोडी ही राहुल शेट यांची आहे. ही जोडीनी पुण्यामधील आजच्या दिवशी झालेली पुण्यामधील सगळ्यात फेमस आणि प्रतिष्ठित मानली जाणारी बैलगाडा शर्यत जिंकली आहे. त्याच्यामुळे त्यांचा इथे जल्लोष साजरा करता, आनंद साजरा करतात. अप्रतिम होतं हे सगळं आणि ह्या देवीचं पायथा मंदिरमधलं दर्शन. इथे सुद्धा प्रचंड आणि जल्लोष साजरे करताना ग्रामस्थ आपलं दर्शन झालेलं आहे. इथून आपण स्टार्ट करूया. ही आहे एकविरा आईची प्रथम पायरी. 360 पायऱ्या असलेलं हे देवीचं देवस्थान आहे. खूप उंचावरती तर नाही आहे, तुम्ही सहज जाऊ शकता. फक्त जाताना काळजी घ्या कारण पायऱ्या ह्या दगडाच्या आहेत, त्याच्यामुळे पाय घसरण्याचे चान्सेस जास्त आहेत. तर अनेक भाविक
लाखोंच्या गर्दीने इथे दर्शनासाठी गर्दी करतात आणि आजही सुद्धा तशीच परिस्थिती आहे। अनेक आगरीकोली बांधव आपले श्रद्धेपोटी इथे आईच्या दर्शनाला येतात।